चांदा ते बांदा योजनेखाली कल्पवृक्ष नारळापासून निरा खोबरेल तेल काठ्या अशा प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। या दृष्टिकोनातून संबंधित विभागांनी बचत गट आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण प्रकल्प अहवाल याबाबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले। चांदा ते बांदा योजनेखाली कॉयर योजनेबाबत आढावा बैठक वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित केली होती। या बैठकीस महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांडरपट्टे, उद्योजक प्रशांत कामत, नगराध्यक्ष दिलीप गिरप, चांदा ते बांदाच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर कथारे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस के केंजले, केरळवरून कॉयर बोर्डाचे प्राध्यापक मनोज अय्यर, एम व्ही अशोक, रणजित सावंत, कृषी विद्यापीठाचे विजय दळवी, उद्योजक केळकर, अभिजित महाजन आदी उपस्थित होते। यावेळी नीरापासून साखर, मध, गुळ तयार करणे, सुरंगी फुलांपासून अगरबत्ती, अत्तरे, नारळांच्या सोंडांची वाहतूक, कात्यासाठी कच्च्या मालाचे उत्पादन, प्रलंबित कात्या प्रक्रिया युनिट या प्रक्रिया युनिटसाठी जागेची उपलब्धता याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला। नारळाच्या झाडापासून अनेक पदार्थ वस्तू उपलब्ध होतात। या दृष्टिकोनातून नारळाच्या सोंडांपासून काथ्या, खोबऱ्यांपासून खाण्याचे पदार्थ खोबर तेल, नीरा उत्पादनातून नीरा, नीरेपासून साखर, चॉकलेट, गुळ आदी पदार्थ तयार करणे यासाठी साखळी प्रक्रिया उद्योग उभारल्यास यामधून ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस वाव असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री म्हणाले की काथ्या प्रक्रिया उद्योगाची एकूण 14 युनिट सिंधुदुर्गात उभारली जात आहेत। यापैकी 6 युनिट सुरू झाली आहेत। उर्वरित युनिट त्वरित सुरू करण्याबाबत महसूल विभागाने जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न करावे। नीरापासून साखर, चॉकलेट, मध उत्पादन करण्याबाबतचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळाने घ्यावे। जिल्ह्यात उत्पादित होणारा मानगा हा बांबूच्या जातीपेक्षा उती संवर्धक रोपवाटिकेद्वारे बांबूची रोपे तयार करण्याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने रोपवाटिका उभारण्याबाबत प्रस्ताव करा असे पालकमंत्री यांनी सूचना केली। यावेळी उती संवर्धनाद्वारे बांबू रोपाची निर्मितीबाबत कोकण कृषी विद्यापीठाचे दळवी यांनी तर केळकर उद्योग समूहाचे केळकर यांनी सुरंगीपासून सुगंधी द्रव्ये आणि अगरबत्ती निर्मितीची माहिती दिली। अभिजित महाजन यांनी व्हर्जिन कोकोनट ऑइलबाबत माहिती दिली। प्राध्यापक मनोज अय्यर यांनी केरळमधील काथ्या प्रक्रिया उद्योगाबद्दल सविस्तर माहिती दिली। But I am talking to him for the last 2-3-4 years. He will be able to judge it. So based on that, we, otherwise I would have made to one unit where all the hospital come. That won't work in Sindhudurg. No, that's why we have made it decentralized. Sir, because the hospital come, that's why he was insisting that is it producer of that, eventually is producer of coconut. Every time the MDO was asking. This is basically because they don't, now they are burning the husk. And they are not realizing what like 60,000. But however, as a special case, they said, made an analogous mistake only because of this livelihood initiative. So, as she is telling you that this chain of women who are trained under NRLM is available to you. That is a strong point. That won't be available for him. For him, he needs a person. He collects the husk from there because that much husk is available with one owner. Because one owner in this place, Goa, owns 5,000, 10,000 trees. So the entire husk is available there. So that is not the case in the villages of Sindhudurg. Everybody will own 50, 100. So for them, it is not possible for him to collect husk from each house. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोलगेकर वेंगुर्ला।